सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक प्रचारासाठी सहकारी विकास पॅनेलचे उमेदवार यांची प्रचारसभा मिरजमध्ये आयोजित करण्यात आली. पालकमंत्री जयंत पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, अनिल बाबर, महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते, नगरसेवक संजय मेंढे, अनिल आमटवणे, तालुक्यातील काँग्रेस राष्ट्रवादीचे इतर नेते कार्यकर्ते उपस्थित होते. सहकार विकास पॅनेलचे उमेदवार विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, बाळासाहेब होनमोरे, पृथ्वीराज पाटील, किरण लाड यांच्यासह पॅनेलचे उमेदवार देखील यामध्ये सामील होते. प्रचार सभेला मोजगे मतदार उपस्थित होते. बाकी तालुक्यातील नेत्यांनी गर्दी केली होती. आपण यायच्या आधी विभूते बापू शिवसेनेचे त्यांनी भाषण केलं की तीन जागा मिळाल्या, चार मिळाल्या पाहिजे. बापू, जसं तुम्ही फार नशीबवान, एक तर तुम्ही आल्या आल्या तुम्हाला भाषण करा असं नाही, दुसरं तुम्ही आघाडीत आल्या आल्या तुम्हाला तीन जागा मिळाल्या. मी 2002 पासून जयंत नाईक साहेबांकडे उमेदवारी मागतो. 2 दिली नाही, 7 दिली नाही, बंडखोरी केली, 15 दिली नाही, बंडखोरी करावी लागली. पहिल्यांदा साहेब तुमचे मनापासून आभार मानतो, तुम्ही आम्हाला पॅनलमध्ये घेतलेलं आहे. खूप वर्षाने असतं ना, आता पॅनल मध्ये घेतलं, सांभाळून घ्यायचं पण काम तुमचंच आहे. मतदारांना विनंती करत नाही, तुम्हाला विनंती करतो, दुसऱ्या कुणाला विनंती करायची गरज नाही, तेव्हा आम्हाला सांभाळून घ्या. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.